दुसरीकडे बीडमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता भरलेल्या डोळ्यानं सुकलेल्या जमिनीकडे पिकाकडे पाहतोय. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यात फक्त 21 दिवस पाऊस झालाय. जिल्ह्यामध्ये पावसाभावी खरीप हंगामाच्या उत्पादनात 50% अधिक घट होण्याची शक्यता आहे. तसा कृषी विभागानं राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. या संदर्भात बीड जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजूरकर यांच्याशी संवाद साधलाय गोविंद शेळके यांनी, पाहूया. पाऊस जो आहे की जून महिन्यामध्ये वेळेत पाऊस सुरू झाला नाही, त्यामुळे आपल्या जून महिन्यामध्ये कुठल्या पेरण्या झाल्या नाही, त्यामुळे जेवढ्या पेरण्या लेट होतात तेवढी उत्पादकताही घटते. ही पहिल्या ट्रिगरमध्ये आपली उत्पादकता घटली. जुलैमध्ये पाऊस समाधानकारक होता, पेरण्या व्यवस्थित झाल्या, मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने सरासरी 21 दिवसापेक्षा एक ॲव्हरेजमध्ये खंड आपल्याला दिसून आलेला आहे. आणि पाऊस केवळ 22% ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडला, त्यामुळे त्याचा उत्पादकतेवरती निश्चितपणे एक वाईट परिणाम झालेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.